citing that the government had issued them few taxi permits 10 years ago. The Sirsam Tourist Taxi Association has asked the government to consider their demand and increase the number of yellow and black taxi permits to operate at the Thevim railway station. Under the banner of Sirsam Tourist Taxi Association, local villages of Sirsam are operating tourist taxis and have made a written representation to Chief Minister Dr. Pramod Sawant, demanding a solution to their pending demands, which includes the right to operate tourist taxis from the Thevim railway station. Taxi operators also demand to increase the yellow black taxi permits at the railway station, which has not been done for over a decade. They also demand for a tourist taxi counter at the railway station. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkorem and Dhargal. Contact Big Tycoon. हाँ प्रमोद सावंत भाईक म्हणटा आम्ही तुमच्याकडे येल्ले आणि हो तुमचं अभिनंदनचं वर्षाव घेतलेलो असा तेथून आम्ही आमकां तुम्ही हेल्प करपाचो कित्याक तर आयज भुरगे आयज रस्त्यार पोट भरतात त्यांना जॉब ना तर आम्ही तुमकां सुद्धा कलेक्टर मामलेदार आरटीओ डायरेक्टर सगळ्यांक त्यांना आम्ही निवेदना दिल्या रेल्वेक जेव्हा बेलापूर पासून दिल्ली हा कित्याक पोटा खातीर या त्या खातीर आम्ही तुमकां आणि हा तुमकां विनंती करता आमच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत ज्यांना मागता हिच्याकडे आम्ही आमच्या भुरग्यांक जॉब ना हंगसर रस्त्यार पोट भरतात आमकां स्टँड ना आम्ही स्टँडर समज जर वयर गेले जाल्यार ते आमकां धाडून घालतात हांगा तुमकां आम्ही दवरलेले पळय दिल्ले आहात तो अध्यक्ष म्हणटा आपणा जाय ते आपणा कोण लागी धरले आहात भायले हांगा ड्रॉप करून येतात पळय ते भायले घेऊन वयतात आमकां हंगसरल्यांक दिना तेन्ना आमचो विचार आम्ही तुमच्याकडे मांडटा आणि याची तुम्ही दखल घेऊची आणि आमकां आधार दिवचो ब्लॅक येलो ब्लॅक परमिटां केल्या 40 परमिटां केल्ली आता 20 वर्षां जाली आणि त्याच्या उपरांत परमिटांच करूंक ना त्या खातीर आता आम्ही 20 हांगा टुरिस्ट टॅक्सी आहा गावच्योच आहा त्यांना आम्ही मागता सीएमांक परमिटां वाढोवची आणि आमकां पहिली दिवची आमकां परमिटां कित्याक आणि आम्ही सगळ्यांक लेटर दिला सीएमांक लेटर दिला टुरिझम मिनिस्टरक दिला ट्रान्सपोर्ट मिनिस्टरक दिला आमचा एमएलए निळखंड हळदणकर त्याक दिला आरटीओ डायरेक्टरक दिला रेल्वेक दिला मडगाव कारवार बेलापूर त्यांना दिला आणि आमचा बीजेपी अध्यक्ष आहात सदानंद तानवडे त्यांना सुद्धा दिले आहात की आमकां मातशी परमिटां आमची वाढोवची आणि आमकांच दिवची गाव आम्ही हंगसर त्रास स्थायीक आहात स्थानिक आहात आणि मेन आमचा लोकसभेचा हे असा श्रीपाद भाऊ कितें आम्ही 4 टर्म झाले आम्ही त्याला सुद्धा आमच्या घरा वाजून आम्ही त्याला लेटर दिल्या कितें आमची एक 4 परमिटां जरी वाढोवची म्हणून आमकां दिवची एक कितें पण आता अजून पासून काय ना 20 वर्षां झाली त्याला 5-5 वर्षां आम्ही दिल्या टर्माच्या टर्माक आम्ही त्यांना लेटर दिल्या भाऊ कितें भाऊन तरी आता आता इलेक्शन लागी पावलं त्यांना तरी आमच्या एक कितें दखल घेऊन आमकां एक परमिटां दिवची कितें अशें आम्ही मागतात आणि इथून असे वेटिंगेचे लोक रावता आणि त्यांना टॅक्सी 2-2 वरां रावता त्यांना हेजेर त्यांच्यानी हे करचे आमकां परमिटां दिवची पण इतले त्यांचे आता अशे वेटिंगान लोक रावता पळय कळ्ळें ते जाले 20 वर्सां परमिटां अपग्रेड जावंक ना म्हणटकूच ट्रेनी स्टॉप दिल्लेले आसा 40 परमिटां आसा वयर येल्लो ब्लॅक 35 रिक्षा आसा सो खंय ना खंय भरपूर लोक येता सिजनाक जावं ऑफ सिजनाकूय येता हॉलिडे आतां ह्या मार्चाचे एंडींग आसा म्हणटकूच हॉलिडे होळयेचे हॉलिडेन भरपूर लोक येतात त्या टायमार कितें जाता 35 रिक्षा सोंपतात 40 टॅक्सी सोंपतात आणि लोक असो असतात की त्यांना एक वर 2-2 वर रावचे पडटा त्या हातून आम्ही जर असे गेले वयर एक भाडे मारतले म्हणून गावांचे आम्ही असता म्हणून असता वयर जाल्यार ते आमकां अलाव करिना कित्याक आमकां थंय रायट ना आमचे ट्युरिस्ट टॅक्सी आणलेल्या कारणान आम्ही सकयल असता सो आमकां वयर अलाव करिना म्हणून आम्ही रिक्वेस्ट करता सगळ्यांक की हे मातशें हांगासर इन्क्वायरी करची लोक कसो कितें आसता ते हितून तरी हे करून इनिशिएटिव्ह घेवन ती परमिटां वाडोवची त्या हितून आमकां चान्स पडटलो खंय तरी कायद्यान भाडी मारपाक कित्याक बेश्टे येणार आमचेच ते गांव भाव आहात बेश्टे झगडे जातात आमच्यो असं खूप झगडे झालेले आहात कंप्लेनी झालेल्या आहात म्हणून ते आमकां वाईट पडनाका कितें आहात आम्ही आता वयर वचाय ना म्हणजे आता पण एक ट्रेन येली जाल्यार सगळे 40 ट्रेन टॅक्सींचे काबार जातात आणि वर एक 2-2 वर ते रावचे पडटा हांकां आम्ही फक्त रावतात किती कमी रेटीन मारपाक आमची रेट अशी असा की मीटरची सुद्धा चढ असलेली रेट आमची कमी असा अशी रेटीन आम्ही भाडे मारतात एक भाडे जी परमिटा पहिली त्यांना अलॉट जी केली पण ती किती अलॉट केली टोटल
पहिली 20 असलेली, मागीर 5 5 5 करोड अशी आता 40 झालेली आहे. 40 झाली आसा. ही आता कोणाक परमिट दिली आसा? हे हंगसले स्थानिक चडशे पहिली कसे असले, पहिली तितलो हे नसलो, कोणाकडे गाडयो नसल्यो, ते हितून असनोडचे आसात, थोडे तिवेचे आहात, केळींचे आसात, शिरसयचे आसात, चडशे मेजर कडेन शिरसयचेच आसा. म्हणटकूच आता त्याच्या उपरांत 5 झाली, ती हांगा गावांचीच झालेली आसा. ते कितले वर्सून आसा, तुम्ही केन्नाच्यान आहात? ते म्हाका दिसता जाल्यार 25 वर्सां झाली, म्हणजे जेन्ना ट्रेन चालू झाली लास्ट परमिटां 5 झालेली, 35 वर्सां 5 झाली, ती 2007 झालेली आहा. त्याच्या उपरांत आता 17-18 वर्सां झाली एक परमिट जावंक ना, पूण ट्रेनींग स्टॉप खूप झालेले आहा. जसे की राजधानी एक येता, खूप ट्रेनी खूप वाढल्या, पूण त्या हितून ते टॅक्सी पावना. तुम्ही टोटल कितले जाण आहात? आम्ही हंगसर 20 जाण आसा. आम्ही गेले मंत्र्याचे जे सगळ्या दारान भोंवले, आम्ही फॉर्मां मध्ये दिली हे आम्ही इतल्या जाण आहात म्हणून. मग ते सांग लागले जागो अलर्ट करूंक ना म्हणून. मग आता जागो आता पळोवंक वयचे न्हू, खूप आहा पार्किंगाक, म्हणजे गाडयो आमच्यो घेवन पिच्यान थंय लावपाक. पयले ते भोंवन भोंवन सांगताले, निमा सांगताले की जागो ना म्हणून. आता थंयसर ऑलमोस्ट जागो आहा आनी आमकां घेवचे म्हणून इतले आमी मागता. सीएमांक सीएमांक मेवल्या, कॉल करून हे करता, पळयता किती इन्क्वायरी जाता कशें आसा. हे पयली मेळ्ळे तेन्ना सांगले की रेल्वेन आमकां एनओसी दिवपाक जाय, पूण रेल्वे कडेन गेले तेंच्यानी आमकां रिझन सांगले पार्किंग ना म्हणून. अशें ताका लागून आमी इतली वर्सां काडली कित्याक पार्किंग ना, पूण आतां रिनोवेट जाला, ऑलरेडी सगळी पार्किंग जाल्ली आहा. काल सीएम सरान हांगासर येवन रस्तो करून दिल्लो आहा, कित्याक रस्तो ना म्हणून हे निमतां सांगिल्या. जशें की वयर सून कोण आमी विचारूंक गेले जाल्यार वयर ऑथॉरिटी आहा तेंच्यानी की पार्किंग ना आमचे कडेन, रस्तो जावंक ना, काम आसा चालू जातलें. सो ऑलमोस्ट तेंचें काम जाल्लेलें आसा. सो आतां खंय ना खंय ते परमिटां काडटली. आनी दुसरो डिमांड आमचो आहा की ही परमिटां जेन्ना काडटले पळय, ते आमी हांगा 20 गाडयो जे पोट भरता गेली 15-20 वर्सां, सो तेंकांच दिवची पयलो प्रेफरन्स आमकां दिवचो अशें आमचे मागणें आहा. तुमी समज वयर वचत कशें अलॉट ना, दोन दोन वरां वेटींग दवरतात जस्टिफिकेशन आमी पिकअप करूंक वचत ना, ते दिना कित्याक तेंचे लागीं एफोर्ट करपाक ना तितले पयशे म्हणून. तेंची रेट आनी तुमच्या रेटीन कितें फरक आहा? आम्ही खूप कमी वयता त्यांच्या रेटीकून. आमची 100-150 रुपीज कमी असता. त्यांची जर 800 रुपये आहात कलंगूट जाल्यार आमची 650-700 आम्ही वयता. अच्छा, आमची इकोत आहा परमिटा तेंची येल्लो ब्लॅक, आमची ट्युरिस्ट, पूण आमकां टॅक्स हे ते सगळे सेम आसा. ते स्टँडर्ड असल्या कारण तेंकां पयलीच मेळटा तेंकां, कित्याक ते रेटीक जर हांगासर येवन जाल्यार कस्टमर म्हणटा कितें गॅस्ट तेंची आसा 800 रुपया, तुमची 800, आमी इतले सकयल चलोवन येवन कितें फायदो. सो ताका लागून तेंकां बेनिफीट म्हणून आमी 100 रुपया कमी, 150 रुपया कमी करून आमी वयता. ना जाल्यार आमकां वयचेच पडटा, कित्याक ना जाल्यार आमकां बिझनसूच ना न्हू, कित्याक आमी तरी ओनरूच चलयता, ते ड्रायव्हर धरून चलयतात तसो. अच्छा, तेंचे कडेन ड्रायव्हर आहात, ओनर आहात, तेंचे कामां धंदे चडशे जाण ड्रायव्हरूच आहात गाडयांचे. आम्ही असं हंगसर ते सगळे आम्ही ओनर म्हणजे गाडीचे ड्रायव्हर चलयता. फक्त ह्या 20 जणांच्या एक दखल घेऊन करतो, कित्याक आता हो रस्तो उरून केले म्हणजे आमकां हांगा रावपाक आता प्रॉब्लमच असतले. पयली आमची गाडी हांगासर आमी रस्त्या भायर दवरताले, गाडी मारताले, आता मातसो ब्रॉड केला, पूण म्हाका दिसता अशें वचून कळ्ळा की परत डिवायडर येतलो, रस्तो आनीक रुंद जातलो, त्या हितून आमकां गाडी पार्किंग भायर पडटले. आमकां हांगासर हांगा कांय जाणें ऑप्शन ना, कित्याक सकल मेन रोड आसा, चान्सूच ना. म्हणून तितून आमकां एक हे म्हणटा ते की वयर आमकां खंय ना खंय सारके कायद्यान परमीट दिवन आमकां सेटल करचे. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर कितें सांगूंक सोदता? ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक आमी लेटर दिल्लेले आहा. ट्रान्सपोर्ट मिनिस्टरा कडेन एक्च्युली आसा की परमिटा इश्यू करपाक येते सगळे. पयली ताका हे येता सीएम चड हितून इंटरफियर जायना एक्च्युली काडपाक, म्हणजे तो व्हडलोच झालो, पूण सगळे पेपर वर्क कितें आहा तो ट्रान्सपोर्ट मिनिस्टरा कडसून जाता. सो तेजे कडेन एक मागणी आहा की तेणीन हांगा पयली इन्क्वायरी करची की कोणाक दिवपाचे कोणाक ना, नाल्यार ही सगळीं आपआपल्या भायर कोणाच्या भावांक कोणाच्या आत्याच्या चेड्याक हे म्हापसाच्या पणजेच्या पोतान खंय पावतली ताका लागून इन्क्वायरी करची. अशें आयकलां की कोण पयशे घेवन तेंचे कडेन गेल्या म्हणून. हो धंदो बारीक, हेतून कितें लाखांनी कोट्यांनी जोडूं शकना, बारीक धंदो, पूण खंय ना खंय कोणा कडेन पयसो आहा तो आपूण परमिटा घेतलो खंय कोणाक खावन आनी ड्रायव्हर दवरतलो, अशें जातात वयर. जाल्यार इन्क्वायरी करची तेणी आनी कोणाक बाबा गरज आसा सारकें आमी हांगा पोट भरता ते इन्क्वायरी करची आनी परमिटा दिवची. टॅक्सी कमी आसल्या कारणान टुरिस्टांक कितलो हेचेर फरक पडटा? खूब जाता, खूब जाता. कमी एक वर म्हणजे कशें आसा, ही गाडी आतां जर सुटली एक्झाम्पल पणजे सुटली कलंगूट सुटली थंय वचून येवपाक तांकां 1.5 वर मिनिमम जाय. सो ती गाडी वचून येयसर कस्टमर थंय आसता,
परत ती जर सुटली तरी आणि लोक ट्रेन दुसरी येऊन राहली जाल्यार ताका 3 ते 4 वर रावची पडटा गेस्टा इतली त्यांची सारखी हालत हे जाता आणि त्याच्या वर शेड ना काय ना रावपाक काय ऑप्शन ना तुरसांग शेड ना रावपाक पावसानूय ती चालत पावसान किती करतले पावसान काय ऑप्शन ना वयल्यान त्याची भुरगी बी असता पण धाकटी भुरगी असता न्हू त्यांना वयल्यान त्या वताक लावून रावचे पडटा तिकीट कॅन्सल करून गेल्या मागीर 200 रुपये हंगासर इतकी वर्षा आम्ही राहून भाल्यांक समज परमिट आहे लोकांनी दिली कोणी फावरान दिली कोणी समज जर दिली जाल्यार आम्ही इंचे तोंडा पयस उरतले आणि भायले लोक आमच्या फुड्यांसून भाडी व्हरतले म्हणजे आम्ही किती करपाचे हो डिमांड आमचो असा किती इतक्या लागून आम्ही किती आहात ते आणि हे दोन्ही जर आम्ही घेऊन ठराव घेऊन आम्ही तुमकां आपोवन आम्ही आमचे मिडियाक आम्ही निवेदन दिल्ले असा 20 वर्षा झाली आमकां हांगासर सो आमी आमकां एक भुरग्यांक तरी दिवपाची परमिटा फुडें कित्याक सांग आनी कांय ना आमचे कडेन आमी भायल्या भुरग्यांक कशी पोसपाची.